केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी या ठिकाणी उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी भंडाराकरांसाठी योजनांचा पिटारा खोललाय. दरम्यान त्यांनी गोसीखुर्द धरणाच्या बेटावर 5-स्टार हॉटेल तयार करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी या ठिकाणी उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी भंडाराकरांसाठी योजनांचा पेटारा खोललाय. दरम्यान त्यांनी गोसीखुर्द धरणाच्या बेटावर 5-स्टार हॉटेल तयार करण्याचीही घोषणा केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी या ठिकाणी उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी आले असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योग सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तंसापासून 4 लाख लिटर इथेनॉल तयार करणारे उद्योग सुरू करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. तर यावेळी त्यांनी लाखनी आणि साकोली येथील उड्डाण पूल हे बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असून देशात साकोली आणि लाखनी या उड्डाण पुलाला स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जाणार आहे. याबरोबरच या दोन पुलाला उत्कृष्ट कामगिरीचा नमुना म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर साकोलीचा उड्डाण पूल साकोलीकरांना समर्पित करत श्यामराव बाप्पू कापगते यांचे नाव देण्यात आले आहे. तर राईस निर्यात करण्यासाठी लॉजिस्टिक पार्क तयार करणार तसेच CNG वर ट्रॅक्टर चालणार असल्याचेही ते बोलले आहेत. आणि त्यामुळे या भागात या भागातल्या जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हे दोन्ही फ्लायओव्हर निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि मला अतिशय आनंद की हे दोन्ही फ्लायओव्हर पूर्ण झाले आहेत. परंतु हे फ्लायओव्हर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा आज मी या फ्लायओव्हरला स्वतः भरपूर फिरलो, खालून पण बघितलं. आणि हे दोन्ही फ्लायओव्हर स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचे आहेत. मला विश्वास आहे यावर्षी आम्ही उत्कृष्ट फ्लायओव्हरच्या बांधकामाकरता जो पुरस्कार देऊ त्याकरता नक्कीच या फ्लायओव्हरचा विचार करून एवढं सुंदर याची क्वालिटी पण उत्तम आहे. एक्सपान्शन जॉईंट पण चांगलं आहे. खाली वॉटर कॉन्झर्वेशनची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम गार्डन पण तयार केलेलं आहे. आता खाली 4 लेन दोन सर्व्हिस लेन म्हणजे 6 आणि वरती 6 लेन म्हणजे साकोलीकरांना 12 लेनचा रोड मिळालेला आहे. आणि त्यामुळे डायरेक्ट ट्रॅफिक सगळ्या बाहेरून जाणार आहे. आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की साकोली आणि लाखनी यांना ही स्टेट ऑफ आर्ट अशी भेट या प्रसंगी मिळालेली आहे. मी साकोली आणि लाखनी त्याचप्रमाणे भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातल्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या फ्लायओव्हरचं नाव नामकरण स्वर्गीय श्यामराव बापूंच्या नावाने करावं अशी अनेक लोकांनी माझ्याकडे सूचना केली होती. मी स्वतः ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू झालं त्यावेळी लक्ष्मणराव मानकरांच्या सहकार्याने मी अनेक वेळा बापूंना भेटलो. ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.